भूम येथे काँग्रेसच्या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन. आमचे भूम प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत अनुसूचित जातीतील नवबुद्ध शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहीर दुरुस्तीसह तसेच तुषार संचय देण्यात येत आहे. यासाठी नव्याने मार्ट DBT पोर्टलवर नव्याने अर्ज घेण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी आधार कार्ड 7-12-8 जातीचे प्रमाणपत्र 1.5 लाखातील आतील उत्पन्न स्वतःचा मोबाईल नंबर कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातील घटकांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना नवीन विहीर दुरुस्तीही मिळत आहे. यासाठी 7-12-8 बँक पासबुक जातीचे प्रमाणपत्र 1.5 लाखाच्या आतील उत्पन्न आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे अत्यावश्यक आहेत. तर या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन श्री BP शिंदे विस्तार अधिकारी कृषी पंचायत समितीच्या वतीने करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी रोहन चंदन शिवेसह RBF न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा. पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती नवबुद्ध घटकाच्या शेतकरी लाभार्थ्यासाठी नवीन सिंचन विहीर दुरुस्ती व त्यासोबत विद्युत पंप वीज जोडणी आणि ठिबक तुषार संच हे पॅकेज स्वरूपात अनुदान देण्यात येत आहे. सध्या MHADBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नव्याने सुरू झालेले आहेत. तरी याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करतो. तसेच यासाठी लागणारे कागदपत्र 7-12-8 जातीचे प्रमाणपत्र तहसीलदाराचे सक्षम अधिकाऱ्याचे उत्पन्नाचा दाखला 1.5 लाखाचे आतील हे सोबत कागदपत्र अपलोड लाभार्थीने करायचे. त्यासोबतच लाभार्थीकडे स्वतःचा मोबाईल नंबर असावा. त्याने लाभार्थीने युजर ID आणि त्यांचा पासवर्ड वापरून MHADBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. तर याचा लाभ जास्तीत जास्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभधारकासाठी शेतकऱ्यासाठी याच धर्तीवर